गुड मॉर्निंग स्टूडेंट, आई एम मिस्टर विकास एवरा रन सिंह, विद्यालय रेट्री बुद्रुक, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री। टुडे आई विल डिलीवर 12th लेक्चर ऑन द टॉपिक हेलोजन डेरिवेटिव्स। इन लास्ट लेक्चर आई विल डिस्कस फैक्टर इन्फ्लुएंसिंग SN1 एंड SN2 रिएक्शन, फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजेंट एंड लास्टली Wood's reaction. From Wood's reaction, alkanes, from alkyl halide we have to prepare. Similarly, beta elimination reaction, from that we have to prepare alkenes from alkyl halides. Today I will discuss reactions of halogens. Similarly, न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हेलोरिन्स, मग त्यामध्ये सब्स्टिट्यूशन करणार आहे आपण अमिनो ग्रुपचं सायनो ग्रुपचं. सिमिलरली इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिॲक्शन की ज्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट रेझोनन्स आपण बघणार आहोत. एवढा पार्ट आजच्या लेक्चरला आपण इथं बघणार आहोत. सो फर्स्ट दॅट इज रिॲक्शन ऑफ हेलोरिन्स, दॅट इज रिॲक्शन ऑफ हॅलोरिन्स विथ मेटल. आता मेटल बरोबर हॅलोरिनची रिॲक्शन कशी होते बघा. वेन हॅलोरिन्स इज रिॲक्टेड विथ सोडियम मेटल इन द प्रेझेन्स ऑफ पावडर फॉर्म इन ड्राय इथर, सो देअर इज अ कपलिंग ऑफ टू अरिल ग्रुप्स अँड ड्यू टू कपलिंग देअर इज अ फॉर्मेशन ऑफ डायफिनील. म्हणजे हॅलोरिनची कपलिंगची रिॲक्शन इथं आपण बघतोय. सोडियम मेटल बरोबर ज्यावेळेस आपण हॅलोरिनची ट्रीटमेंट करतोय त्यावेळेस कपलिंग होते दोन अरिल ग्रुपचं आणि काय तयार होते आपल्याला डायफिनील तयार होते. फॉर एक्झाम्पल बघूया आपण, वेन ब्रोमोबेन्झेन इज रिॲक्टेड विथ सोडियम मेटल इन द पावडर फॉर्म इन ड्राय इथर कपलिंग ऑफ टू अरिल ग्रुप्स इट गिव्ज डायफिनील. इथं काय मिळणार आहे आपल्याला, डायफिनील मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल बघूया, वेन ब्रोमोबेन्झेन अँड मिथिल ब्रोमाइड आर रिॲक्टेड विथ सोडियम मेटल इन ड्राय इथर मिथिल बेन्झेन, दॅट इज टोल्यून, कॉमन नाव काय आहे त्या मिथिल बेन्झेनचं टोल्यून, इज फॉर्म्ड. बघा ब्रोमोबेन्झेन हा आपला ब्रोमोबेन्झेन हा ब्रोमिन ग्रुप आणि हा बेन्झेन ग्रुप. मिथिल ब्रोमाइड दॅट इज CH3Br इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट गिव्ज टोल्यून, सो दॅट अबाउट द टोल्यून. म्हणजे Br हा इथं रिप्लेस होतो CH3 नं प्लस Br2, ही एक सर्वात महत्त्वाची रिॲक्शन. नेक्स्ट बघूया आपण न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन, दॅट इज SN रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स. त्यामध्ये पहिली रिॲक्शन आपण बघतोय दॅट इज रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन्स बाय हायड्रॉक्झिल ग्रुप. आता हॅलोजन ग्रुपचं आपण रिप्लेसमेंट करणार आहे हायड्रॉक्झिल ग्रुपनं, म्हणजे फिनॉल आपल्याला थोडक्यात इथं तयार होणार आहे. बघा काय रिॲक्शन होते, वेन क्लोरोबेन्झेन इज पास्ड ओव्हर स्टीम, पाण्याची वाफ त्याच्यावरती आपण क्लोरोबेन्झेन पास करतोय, काय होते ॲट अबाउट 698 केल्विन इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम फॉस्फेट दॅट इज CA3PO4 ट्वाईस किंवा सिलिकॉन डायऑक्साईड ऑर कॉपर क्लोराईड गिव्ज फिनॉल. इथं तीनपैकी कोणताही एक कॅटलिस्ट लिहिणं अपेक्षित आहे, मग तो कॅल्शियम फॉस्फेट लिहा, सिलिकॉन डायऑक्साईड लिहा किंवा कॉपर क्लोराईड लिहा, ह्या तिन्हीपैकी कोणताही एक रिएजंट लिहा. आणि क्लोरोबेन्झेन आपण पास केलं ओव्हर स्टीमवरती तर आपल्याला इथं हॅलोजन आयटमचं रिप्लेसमेंट बघायला मिळते. कशानं रिप्लेसमेंट होतो आहे, हायड्रॉक्झिल ग्रुपनं म्हणजे OH ग्रुपनं, आणि म्हणून ते तयार होते आपलं फिनॉल दॅट इज क्लोरोबेन्झेन
इथं ब्रोमोबेंझन म्हणजे बी आर होतं, इथं क्लोरोबेंझन म्हणजे क्लोरीन आहे, स्टीम आहे, ह्यापैकी कोणता एक कॅटलिस्ट इथे लिहायचा आहे, इट गिव्ज फिनॉल. सो दॅट इज द फर्स्ट रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन ॲटम बाय हायड्रॉक्झिल ग्रुप, दॅट इज कॉल्ड ॲज एसेंट रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स. दुसरी एक्झाम्पल, वेन वन क्लोरो टू फोर डायनायट्रो क्लोरोबेंझेन. आता वन क्लोरो टू आणि फोर बेंझेनच्या दुसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला डाय दोन आहेत म्हणून डाय लिहिले, नायट्रो एन ओ टू ग्रुप आहेत क्लोरोबेंझेन, ते आपण हीट करतोय कशाबरोबर, ॲक्विअस सोडियम हायड्रॉक्साईड. परत काय मिळणार आहे आपल्याला, 2,4 डायनायट्रो फिनॉल. सबस्टिट्युएंट जरी असतील त्याच्यावरती काय फरक पडत नाही, फक्त रिप्लेसमेंट कशाचं होणार आहे, आपल्या हॅलोजन ॲटमचंच रिप्लेसमेंट होणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हा वन क्लोरो पहिला क्लोरीन ग्रुप आहे, टू इथं दुसरा ग्रुप आला एन ओ टू, तिसरा आणि हा चौथा म्हणजे 2,4 डायनायट्रो क्लोरोबेंझेन, एन ओ एच ॲक्विअस आहे, रिप्लेसमेंट होते प्लस एन ए सी एल. आता इथं आपल्याला काय मिळणार आहे, एन ए सी एल. मग आता इथं बाय प्रॉडक्ट इथं लिहिणं अपेक्षित आहेत हेही लक्षात ठेवा. सो वी हॅव टू राईट बाय प्रॉडक्ट दॅट इज एन ए सी एल. अशा पद्धतीनं काय मिळणार आहे आपल्याला, एन ए सी एल मिळणार आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया, वेन वन क्लोरो 2,4,6 ट्रायनायट्रोबेंझेन. बघा इथं 2,4 होतं, आता इथं 2,4,6 म्हणजे हा दुसरा हा चौथा आणि हा इथे सहावा, तीन नायट्रो ग्रुप आहेत म्हणून इथं काय लिहिलं आहे आपण, ट्राय. ट्रायनायट्रोबेंझेन इज हीटेड विथ ॲक्विअस एन ओ एच. यामध्ये काय झाले, 2,4 डायनायट्रोफिनॉल तयार झाले. इथं काय होईल, 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल कॉल्ड ॲज पिक्रिक ॲसिड इज ऑप्टेन्ड. ह्यामध्ये बदल काय, फक्त इथे एन ओ टू ग्रुप जोडलेला आहे, ह्या रिॲक्शन ह्या रिॲक्शनमध्ये काय बदल आहे का, नाही. बाय प्रॉडक्ट परत काय राहणार आहे आपला, एन ए सी एल ॲज इट इज. सो वी कॅन राईट हिअर बाय प्रॉडक्ट दॅट इज एन ए सी एल. म्हणजे बाय प्रॉडक्ट इथं बदललं आहे का, नाही बदललेला, लक्षात ठेवा. फक्त काय आहे, एन ओ टू ग्रुप आपण वाढवला आहे, बाकी काय बदल केला आहे का, काही नाही. ह्या रिॲक्शन परीक्षेमध्ये एक एक मार्काला विचारल्या जातात. हाऊ विल यू कन्वर्ट, ज्या विचारता कन्वर्ट वन क्लोरो 2,4,6 ट्रायनायट्रोबेंझेन इन टू पिक्रिक ॲसिड म्हणतील किंवा रिॲक्शन देतील आणि त्याच्यावरनं बॅलन्सिंग करायला विचारलं जाईल. कसाही प्रश्न याच्यावरती विचारला जातो तो एक मार्कालाच विचारला जातो. नेक्स्ट रिॲक्शन आहे आपली सबस्टिट्युशन, कशाचं आहे, अमिनो ग्रुपचं, म्हणजेच फॉर्मेशन ऑफ ॲनिलीन. आता आपण हॅलोअरिन्सपासून ॲनिलीन तयार करणार आहे. काय तयार करणार आहे आपण, ॲनिलीन म्हणजे अरिल अलाइड रिॲक्ट विथ ॲक्विअस एन एच थ्री दॅट इज अमोनिया गिव्ज ॲनिलीन. आता ॲनिलीन म्हटलं की काय, बेंझेन ग्रुपला फक्त एन एच टू ग्रुप आपल्याला जोडायचा आहे, म्हणजे इथं आपण अमोनिया कॉपर क्लोराईड वापरणार आहे. बघा रिॲक्शन, क्लोरोबेंझाईन वेन हीटेड विथ अमोनिया इन प्रेझेन्स ऑफ क्युप्रस ऑक्साईड इट गिव्ज ॲनिलीन. म्हणजे इथं टू मॉलिक्युल्स क्लोरोबेंझाईनचे घेतले आहेत, एन एच थ्री आहे, सी यू टू आहे, क्युप्रस ऑक्साईड आहे, टू मॉलिक्युल्स ऑफ ॲनिलीन तयार झाले, टू कॉपर क्लोराईड प्लस एच टू ओ. म्हणजे अशा पद्धतीनं सबस्टिट्युशन होतं आहे ॲमिनो ग्रुपचं आणि फॉर्मेशन ऑफ काय मिळतं आहे, ॲनिलीन. तसंच सायनो ग्रुपचंही सबस्टिट्युशन आहे, म्हणजेच फॉर्मेशन ऑफ सायनोबेंझेन. सेम रिॲक्शन्स आहेत बघा, एक एक मार्काचे आहेत. अरिल हॅलाइड रिॲक्ट विथ एनेसियन और कॉपर सायनाइड इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडीन गिव्ज बेंझोनायट्राइड. आता बेंझोनायट्राइड इथं आपल्याला मिळते, म्हणजे क्लोरोबेंझेन आहे प्लस सी एन इन प्लेस ऑफ एन ए सी एन प्लस सी यू सी एन ॲट अबाउट 473 केल्विन टेम्परेचर
एंड द प्रेशर इट गिव्ज रिप्लेसमेंट. कशाच है? सी एल च सी एन दैट इज सी एन प्लस सी एल माइनस. एच सी एन वापरा, एन एस एन वापरा, कॉपर सायनाइड वापरा. वी हैव टू ऑब्टेन द बाय प्रोडक्ट. अशी ही सर्वात महत्वाची एक मार्काची रिएक्शन आहे. नेक्स्ट बघणार आहे आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलोरिन्स. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. मग आता हॅलोजन ॲटम जर घेतला इज आर्थन पॅरा डायरेक्टिंग असते. हेन्स सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ॲट आर्थो अँड पॅरा पोझिशन. मेटा पोझिशनला सबस्टिट्यूशन होत नाही हे लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त कुठल्या ग्रुपला होणार आहे? आपल्या आर्थो आणि पॅरालाच. ह्याच दोन पोझिशन सर्वात महत्त्वाचे आहे. द हॅलोजन ॲटम मेक्स आर्थो अँड पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रीच. असं का होतं? थ्रू रेझोनन्स. हेन्स इनकमिंग इलेक्ट्रोफाइल कॅन अटॅक ऑन दीज पोझिशन अँड नॉट फॉर मेटा पोझिशन. म्हणजे हॅलोजन ॲटम मेक्स आर्थन पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन काय करतोय? रीच. कशानं? थ्रू रेझोनन्स. आणि म्हणून जो इनकमिंग इलेक्ट्रोफाइल आहे तो अटॅक काय करतोय? आर्थो आणि पॅरा पोझिशनलाच अटॅक करतोय, मेटाला करत नाही. आणि म्हणून हॅलोजन ॲटम इज आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. म्हणून सबस्टिट्यूशन कुठं होतंय? ओनली अँड ओनली आर्थो अँड पॅरा पोझिशन. आता या दोन प्रॉडक्ट आपले तयार होणार. दोन्ही प्रॉडक्टमध्ये मेल्टिंग पॉईंटचा डिफरन्स लार्ज आहे, बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स लार्ज आहे, अँड हेन्स वी कॅन इझिली सेपरेटेड दीज प्रॉडक्ट फ्रॉम इच अदर. बघा, त्यासाठी आपण मेकॅनिझम बघणार आहे. दॅट कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये काय आहे, कशामुळे होते? बघा, हॅलोजन्स आर काय आहेत? स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग अँड विथड्रॉ इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम बेंझेन न्यूक्लियस. म्हणजे काय झालं? हॅलोजन्स आहेत हे काय आहेत? स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, त्यामध्ये काय करतात? विथड्रॉ इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम बेंझेन न्यूक्लियस. हे एक रिझन. दुसरं काय आहे? ॲज अ रिझल्ट अरिल हॅलाइड इज लेस रिॲक्टिव्ह दॅन बेंझेन अँड हेन्स देर इज अ अटॅक टुवर्ड्स इलेक्ट्रोफाइल. देअरफॉर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन हॅलोरिन्स occurs slowly and under drastic condition compared to benzene. हा एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट आपण बघायचा आहे रेझोनन्स इफेक्ट. आता रेझोनन्समध्ये काय होते? हॅलोजन ॲटम्स डोनेट करतात. काय डोनेट करतात? इलेक्ट्रॉन. कुणाला? टू बेन्झेन न्यूक्लियस बाय रेझोनन्स अँड इन्क्रीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी ॲट आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. सिमिलरली मोर स्टेरिक हिंड्रन्स ॲट आर्थो अँड पॅरा पोझिशन. पॅरा प्रोडक्ट हा नेहमीच प्रिडॉमिनंट आहे ओव्हर आर्थो प्रॉडक्ट. देअरफॉर द इंडक्टिव्ह इफेक्ट अँड रेझोनन्स इफेक्ट कम्प्लीट इच अदर. However, inductive effect is stronger than resonance effect. Hence, in real halide, the reactivity is controlled by stronger inductive effect and earth and para orientations is controlled by weaker resonance effect. Yeah? हॅलोजन हा डोनेट करतो इलेक्ट्रॉन टू बेन्झेनला आणि त्यामुळं रिल अलाइड द रिॲक्टिव्हिटी इज कंट्रोल्ड बाय स्ट्रॉंगर इंडक्टिव्ह इफेक्ट अँड आर्थो अँड पॅरा पोझिशनचं ओरिएंटेशन हे कंट्रोल्ड बाय वीकर रेझोनन्स इफेक्ट. आणि म्हणून आपल्याला काय मिळतंय? दोन प्रॉडक्ट मिळतात. आता इथं रिॲक्शन आपण बघितलेले. बघा, क्लोरोबेन्झेन दॅट इज कॉल्ड हॅलोजनेशन. ही रिॲक्शन कुठली आहे? आपली
हॅलोजेनेशन. आता यामध्ये काय आहे बघा, वेन क्लोरोबेन्झेन इज रिॲक्टेड इन प्रेझेन्स ऑफ ओनहायड्रस फेरिक क्लोराईड, अ मिक्सचर ऑफ आर्थो अँड पॅरा डायक्लोरोबेन्झेन इज फॉर्म्ड. म्हणजे क्लोरोबेन्झेनचं आपण हॅलोजेनेशन करतोय, क्लोरिनेशन आहे थोडक्यात, ब्रोमिनेशन घेतलं, आयडिनेशन घेतलं तरी सेम प्रॉडक्ट मिळणार. म्हणजे इथं काय मिळणार, हा Cl2 आहे, अनहायड्रस Fe Cl3 आहे, इथं आर्थो पोझिशन, इथं पॅरा पोझिशन, प्लस ट्रेस ऑफ HCl. म्हणजे आर्थो आणि पॅरा प्रोडक्टच काय होतात, मिळतात. ह्यांच्यामधला डिफरन्स घेतला आपण मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंटचा, तर काय तो लार्ज आहे आणि म्हणून इट कॅन बी इझिली सेपरेटेड. दॅट इज द फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन, दॅट इज हॅलोजेनेशन. नेक्स्ट बघणार आहे आपण नायट्रेशन. आता नायट्रेशनमध्ये काय होणार आहे, क्लोरोबेन्झेन इज हीटेड विथ नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड HSO4 ह्याचं मिक्सचर आपण करतोय. मग काय मिळत आहे, इट गिव्ज 1 chloro 4 nitrobenzene ॲज अ मेजर प्रॉडक्ट अँड 1 chloro 2 nitrobenzene ॲज अ मायनर प्रॉडक्ट. म्हणजे क्लोरोबेन्झेनचं आपण नायट्रेशन केलं तर 1 chloro 4 nitrobenzene, म्हणजे पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप जोडणार आहे तो प्रिडॉमिनंट, आपण मगाशीच बघितलं, तो मेजर मिळणार. आणि 1 chloro 2 nitrobenzene म्हणजे अर्थ पोझिशनला नायट्रो ग्रुप आपला जोडला जाणार आहे तो मायनर मिळणार आहे. पण हे दोन्ही प्रॉडक्ट इथं मिळणारच हे लक्षात ठेवायचं आहे. रिॲक्शन कसे बघा, हे टो क्लोरोबेन्झेन प्लस HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 नायट्रेटिंग मिक्सचर, दॅट इज अर्थोला NO2 पॅराला NO2 प्लस चॉईस ऑफ H2O. पण हा प्रोडक्ट काय असा आपला मेजर आहे आणि हा कसा आहे आपला मायनर आहे. तसंच इथं आहे सल्फोनेशनमध्ये आर्थो प्रोडक्ट आणि पॅरा प्रोडक्टच आहे, दॅट इज कॉल्ड अ सल्फोनेशन. मग काय होतंय बघा, वेन क्लोरोबेन्झेन इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲसिड, अ मिक्सचर ऑफ 4 chlorobenzene सल्फॉनिक ॲसिड अँड 2 chlorobenzene सल्फॉनिक ॲसिड इज फॉर्म्ड. इथंही मायनर, इथंही मेजर. 2 chlorobenzene टॉयस ऑफ H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. हा ClSO3H, हा Cl तिथेच आहे, हा SO3H हा पॅरा पोझिशनला आहे, हा आर्थो पोझिशनला आहे, प्लस टॉयस ऑफ H2O, दॅट इज सल्फोनेशन. ही बघितलं आपण असायलेशन फ्रिडल क्रॉप, असायलेशन अल्खायलेशन रिॲक्शन्स आहेत, त्याही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन्सच आहेत. मी ह्या दोन टाईपमध्ये आपण डिवाइड करतो आहे, एक म्हणजे अल्कायलेशन. आता अल्कायलेशनमध्ये काय होतं आहे, क्लोरोबेन्झेन पुन्हा हीट करतो आहे कशाबरोबर, मिथिल क्लोराईड अल्किल, अल्कायलेशन म्हणजे अल्कायल ग्रुप, हे लक्षात ठेवा, मिथिल क्लोराईड इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, अ मिक्सचर ऑफ 1 chloro 4 methyl benzene ॲज अ मेजर, 1 chloro 2 methyl benzene ॲज अ मायनर प्रॉडक्ट फॉर्म्ड आहेत. सिन्स अल्किल ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड इन द बेन्झेन रिंग, द रिॲक्शन इज टर्म्ड ॲज फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. म्हणजे इथं क्लोरोबेन्झेन दोन मॉलिक्युल्स आहेत, टॉयस ऑफ CH3Cl मिथिल क्लोराईड, अनहायड्रस AlCl3, हा इथला CH3 ग्रुप इथं ॲड झाला, हा मायनर, आणि हाच CH3 ग्रुप इथं पॅराला आहे तो म्हणजे मेजर प्रॉडक्ट, प्लस टॉयस ऑफ HCl. हे अल्कायलेशन. आता हे असायलेशन, असायल ग्रुप CH3COCl असायलेशन मध्ये, ॲसिटल ग्रुप थोडक्यात, वेन क्लोरोबेन्झेन इज ट्रीटेड विथ ॲसिटल क्लोराईड इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, अ मिक्सचर ऑफ 2 chloroacetophenone ॲज अ मेजर अँड 4 chloroacetophenone हे काय होते आपल्याला तयार होते. सिन्स अल्किल ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड इन द बेन्झेन रिंग, देन रिॲक्शन इज टर्म फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. हे लक्षात ठेवा. इथं